भूल माझी हे ज्यावेळेस सॉन्ग हिट झालं होतं त्याचा इंटरव्ह्यू पण मी तुमचा पाहिला होता आणि म्हणे की ते एक ते गाणं एका दिवसात तुम्ही सगळं सेट केलं होतं आहे. त्याचा अनुभव काय होता? एकदम मास्टरपीस अनुभव होता यार, म्हणजे फॅन्टॅस्टिक अनुभव, डिफरंट एक्सपिरियन्स. गुढीपाडवा होता, मी नाही विसरू शकतो दिवस. आणि सडनली द आयडिया केम कलसात हे करूया म्हणून. अँड देन 8 AM वी स्टार्टेड दिस, 8-9 AM मी फोन केला लिरिसिस्ट शिवा जो आहे त्याला, आणि देन आय कॉल्ड हिम ओव्हर. तो आला, वी स्टार्टेड रायटिंग द सॉन्ग. अँड देन जसा तो लिहित होता आम्ही तशी इम्प्रोव्हायझेशन्स करतो सायमल्टेनियसली. आणि माझी मिसेस, माझी वाईफ प्रीती, शी वॉज ऑल्सो इंटरव्हिनिंग अँड शी हॅड ऑल्सो कोलॅबरेटेड हर थॉट्स इन द फॉर्मेशन ऑफ लिरिक्स. अँड देन वी हॅपन टू क्रॅक डाऊन एव्हरीथिंग बाय अराउंड द आफ्टरनून टाइम. अँड देन मी रेकॉर्ड करायला चालू केलं आफ्टरनूनला ड्युरिंग लंच टाईम. आय थिंक मी लंच पण माझं स्किप केलं त्या दिवशी. आणि फटाफट फटाफट वी डिड इट. अँड देन निखिल वॉज ऑन बोर्ड फॉर द एडिटिंग पार्ट अँड द व्हिज्युअल्स पार्ट अँड द फोटोग्राफ्स. सो निखिल वेंट ऑनलाईन अँड ड्राफ्टेड ऑल दी व्हिडिओ अँड एव्हरीथिंग. जस्ट केम आउट टू बी फॅन्टॅस्टिक मूवी. माझी वॉज अ ब्लास्ट बाय द इव्हनिंग वेन वी रिलीज्ड इट. And the next day itself, I never felt that it was that much, but yeah, it was appreciated by everybody around the globe. And that song, sir, you got an award for Middle Earth, so that was the opening music award, sir. So, you got to hear that, right? Yes, Goa. Panji, the main stadium is there. Dr. Shyama Prasad Mukherjee Stadium. Award shows are there, so now WKM, World Company Music Awards. Entries were from all over the world, and I'm very lucky and I'm very blessed that I won the award as the best singer for Bhoomi Maji, and very glad about it. That first award in Konkani Music, that was the World Konkani Music Award, and I'm the winner of that award. Very prestigious moment, prestigious award, and a very great moment for me. I got it in the hands of Miss Hema Sardesai, who is like a diva, the super gorgeous, the most ever fabulous lady ever. She's also one of my idols. I'm very glad. I'm very happy. I'm very happy that I won the award. Vedit, did you get an award for the song? Because it was a super hit, but what did you think about it? Did you think about it? No, I didn't make a song. I didn't make a song. I didn't make a song. I didn't think about it. 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 टार्गेट असतो प्रत्येक कंपोजिशनच्या मागे. सो मी तसा विचार केलेला, बट इट वॉज अप्रिशिएटेड बाय एव्हरीबडी. दॅट वॉज, दॅट इज वेअर द थिंग वेंट बिग. आय एम व्हेरी ग्लॅड द पीपल लव्ड इट. कनेक्टेड विथ एव्हरी सोल. तुमचा पण सपोर्ट तेवढाच होता, प्लस एडिटिंगचा वगैरे सगळ्या टीमचा तेवढा सपोर्ट होता. प्रीतीने मला सपोर्ट दिलेला होता चांगला, गाणं म्हणाले एनकरेज केलेलं होतं, सगळ्यांनी मला एनकरेज भरपूर केलेलं का गाण्याची फिलिंग एक्सप्रेशन इमोशन बिहाइंड दोज लिरिक्स, बिहाइंड द मीनिंग ऑफ दॅट म्युझिक, बिहाइंड द कंपोजिशन, अंडरस्टँडिंग अँड एस्टॅब्लिशिंग इट. इट वॉज अ टास्क विच आय फील दॅट I did very well with it. आणि ऑफ स्क्रीन जेव्हा प्रीती मॅमचं म्हणजे ते तुम्हाला दरवेळेस सपोर्ट करत असतात, तर त्यावेळेस काय पार्टी वगैरे असेल नाही त्यांच्या घरी काय प्रोग्राम असतील आणि त्या वेळेस तुम्हाला जाता आलं नाही तर त्यांच्या काय भावना वगैरे प्रतिक्रिया असतात प्रीती मॅमच्या? नाही, दे आर व्हेरी अंडरस्टँडिंग, सो दॅट इज अ ऍडव्हान्टेज इन माय फेवर. आय फील माझ्या फेवर मध्ये आहेत त्या गोष्टी. माझ्या कामाच्या स्केड्यूलमुळे मला सगळीकडे अवेलेबल राहता येत नाही हे माझ्या फॅमिली सगळ्यांना माहिती. सो पीपल आर लिटरली स्टॉप कॉलिंग मी, व्हेरी ऑनेस्ट, मला नाही बोलत. म्हणजे असे जे कोण आहेत ज्यांना पाहिजे करू यावा असं वगैरे काय त्यांनी थोडे एक असतं मनामध्ये, दे डेफिनेटली कॉल मी. बट ज्यांना जे मला नीट ओळखतात त्यांना परफेक्टली माहिती करू येत नाही येणार, ही विल नेव्हर रीच. आणि म्हणजे तुमच्या आधी रोहित प्रीती मॅम समजून घेतात आणि त्याच बघत असते सगळं हँडल करतात. मी नाही करत इमोशनल पार्ट माझ्या लाईफ मध्ये ती हँडल करते, मी कोणाला हँडल करत त्यांचा खूप सपोर्ट आहे तुमचा. नाही एव्हरीबडी म्हणजे सगळी माझी टीम, माझे लिरिसिस्ट शिवा तुम्हाला बरोबर फार पूर्वीपासून आहे, माझे प्रोड्युसर राजेश मांद्रेकर ज्यांनी हे गाणं प्रोड्यूस केलेलं होतं,
सोनी माही माझं गाणं प्रोड्यूस केलेलं आहे, त्या व्यतिरिक्त आणि पुष्कळ गाणी त्यांनी प्रोड्यूस केली आहे, येता हा आणि मी माझी ऍसेट राईट ना. देन निखिल अडनकर माझा एकदम क्लोज फ्रेंड, एक्स्ट्रीमली क्लोज फ्रेंड, अँड ही इज अ आय थिंक ही इज द ओनली डीओपी इन गोवा हूज एक्सपर्टीज इज शूटिंग म्युझिक व्हिडिओज अँड ही नेल्स इट. म्हणजे फॅन्टॅस्टिक डीओपी, एक्सपेरिमेंटल कॅमेरामॅन अँड टू गुड आउटपुट. म्हणजे माझे जेवढे म्युझिक व्हिडिओज आहेत ते सगळे तो शूट करतो आणि भयंकर टॅलेंटेड आहे. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट to have such people. My one of my very close friend, that is Vinayak Samant, Ashwinayak Samant, Harshal Pawar, they have been a great support to me. And always they encouraged me. केलेलं आहे मी कुठे चुकीच्या मार्गाला त्यांना वाटलं का जरासा डायवर्ट झालो तर they got me on track. करू इत नाही, you have to do this, not that. So this is my team and my people who I work with and associate with since 2012 till this date. And यही होते बस. आणि घरात तुम्ही असं म्हणजे एकदम पॅशनेट वगैरे असं सतत त्याच गोष्टीमध्ये विचार करतात किंवा त्याच काम करत असतात आणि ज्यावेळेस तुम्ही शूटला वगैरे जातात तर त्यातले मस्तीचे किस्से वगैरे काय असतील का ते तुम्हाला आता सांगावं वाटत असते? शूटला मस्ती तर ऍज इन मस्ती आम्ही सगळेच करत असतो. बिचारा आमचा निखिल जो कॅमेरा पर्सन आहे तो सगळा सेट उभा करत असतो, सगळं कॅमेरा अँगल कम्पोजिशन फ्रेम सगळे सेट करत असतो आणि मी सगळे एन्जॉय करत असतो. तर एक इन्सिडेंट म्हणजे किस्सा ऍज इन इट इज नॉट अ फनी इन्सिडेंट, अ व्हेरी डेंजरस ऍक्सिडेंट दॅट वी मेट अँड केम अक्रॉस. सो आय जस्ट शेअर दॅट बिकॉज आय डोंट वॉन्ट एनी अदर पीपल टू एक्सपिरियन्स दिस. अँड वी वर शूटिंग दिस सॉन्ग इन दिस प्रॉपर्टी विच इज क्युबा बीच रिसॉर्ट अँड धर्मेश भाई, धर्मेश सगलानी अँड मिलिंद रेलेकर भाई, बोथ ऑफ देम अलाउड अस टू शूट एट दॅट प्रॉपर्टी. वंडरफुल प्लेस एट पावलम बीच अँड ऑल माय लव इज फॉर यू हे गाणं होतं माझं. And then he told me to shoot here, it was a mast on the location. I asked them and they were like, yes, go ahead and shoot it. So they went all the way to Palo in South Goa. And then there was one spot where we had a shot. Then we went to bike. The actress was the model. We went to the bike. And then lights were already on the shooting. I happened to take the shot. And suddenly, a stand was a big light. It was a huge light. I think it was a 2K or 4K, I don't know the technicalities. And then what happened was, Katya, that light chi ji cable hoti, ti majha bike cha tire madhe aali. And that light cha exactly height cha khali Nikhil uba hota with his camera. And ti tire madhe majha light aali ani mala samajla pan nahi, mi bike pude kadli. And bike pude kadli ti light padli direct Nikhil cha dokya hoti. And all blood started coming out, full blood, and it was मी पुढे गेलो, मला माहिती पण नाही मागे झालं, फक्त आवाज आला जोरात आणि समजलं नाही काय झालं. मला एवढं समजलं का मागे काहीतरी पडलं जोरात, आवाज आला पण मला काय आयडिया नव्हती काय झाली. तर मी बाईक फिरवली, परत मागे आलो, तो आय सॉ निखिल सिटिंग डाऊन आणि सगळं ब्लड 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 ब्लड. बट फॉर्च्युनेटली देर वॉज अ हॉस्पिटल नियर बाय टू अवर लोकेशन, सो इमिजिएटली रश्ड हिम टू द हॉस्पिटल, व्हेरी गॉट अ ट्रीटमेंट. बट मी एवढंच सांगतो फॉर ऑल द पीपल हू आर शूटिंग न्यू अँड एव्हरीथिंग, आपल्याला वाटतं का कॅमेरा आहे, आपण कॅमेरा काढला कुठे शूटला गेलो, इझी टू शूट, मोबाईलवरती पण शूट करता येतं, देर इज नथिंग रिक्वायर्ड, काही होत नाही काही नाही. नो, यू शूड ऑलवेज बी प्रिपेअर्ड विथ अ फर्स्ट एड किट. यू मस्ट हॅव अ फर्स्ट एड विथ यू. ऍक्सिडेंट सांगून होत नाही. दिस वॉज आर एक्सपिरियन्स अँड आफ्टर दॅट एक्सपिरियन्स सॉरी आय मेड शुअर दॅट आय ऑलवेज कॅरी अ बिग फर्स्ट एड किट विथ माय टीम. आय ऑलवेज हॅव इट. आता मी तो ठेवतोच म्हणजे शूटिंगच्या वेळेला तर स्ट्रिक्टली कारमध्ये फॅमिलीच्या बरोबर तर असतोच डेफिनेटली, बट शूटिंगच्या वेळेला पण आता आपण ठेवतो बिकॉज इट इज मस्ट. आणि हा सगळं विचारण्याचं कारण म्हणजे मी तुमच्या इन्स्टावर तिथे लाईव्ह व्हिडिओ पण पाहिला होता, ज्यावेळेस तुम्ही मस्ती करत होता, तुमच्या हातामध्ये कॅमेरा होता आणि तुम्ही सगळ्यांना दाखवत होता, म्हणून हा क्वेश्चन विचारला होता. ओके ओके राईट, बिकॉज त्यावेळेला सगळ्यात जास्त फ्री मीच असतो, मला फक्त शॉर्टच्या वेळेला कॅमेरा पुढे जायला लागतं, बाकी टाइमला मी फ्री असतो. हो, आणि म्हणजे मी असं ऐकलं होतं की रोहितदा प्रत्येक वेळेस पॅशनेट असतो, बिझी असतो, बाबांकडे पण ऐकलं होतं आणि तो सडनली मी तुमचा इंस्टाग्रामवरचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला होता, अरे म्हटलं रोहितदाचे दोन्ही पण रूप मला बघायला भेटले की म्हणजे एकदम असं बिझी वगैरे नाही, बिझी काय नाहीये, तो असं मस्ती वगैरे करणार.
मी ज्यावेळी फ्री असतो त्यावेळी खूप एन्जॉय करतो यार, आय बी व्हेरी ऑनेस्ट. मला मूवीज बघायला फार आवडतात, आय एम अ बिग मूवीज बफ. मला जर कधी लाईफ मध्ये फ्री टाइम मिळाला, आय जस्ट पुट ऑन माय होम थिएटर, मी माझे मूवी लावतो. काय आवडतो तो ओल्ड मूवीज मला फार आवडतात, बरे बरे चांगले. आय जस्ट वॉच देम ओव्हर अँड ओव्हर अँड ओव्हर अगेन, दॅट्स इट, आय लव्ह. आणि त्या व्यतिरिक्त शूटिंगच्या वेळेला मी खूप एन्जॉय करतो, बिकॉज त्यावेळेला सगळी टीम सगळी मेहनत करत असते, मी सगळ्यांची खिचाई करत असतो. सो आय एन्जॉय लॉट ड्युरिंग दॅट टाइम. ऍक्च्युली ते रिप्राईज वाला व्हर्जन जास्त लोकांना आवडलेलं आहे, जे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आम्ही शूट केलेलं होतं ते फार राईट, तेच जास्त लोकांना आवडलेलं आणि तेच जास्त व्हायरल झालेलं. सो इट गोज लाईक तुका पळतकूच की दे सांगू की दे जाता माझ्या मना, तुझ्या सारखे नसतले आणि कोण सुंदर ह्या जगात, स्वप्नात तुझ्या हाव रंगला असो मोगा, ज्या जाग्यार पळयता हाव दिसता गो तू मका, या तुझी येता अशी हो त्रास माका सोसना, दिस माझो उजवाडना मका जे मेरेन तू दिसना. थँक यू. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते, म्हणजे मी तुमचा आता इंटरव्ह्यू घेणार होते, ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन सांगायलाच पाहिजे होता, आणि इंटरव्ह्यू घेणार होते आणि मी खूप कमी लोकांना सांगितलं होतं की मी तुमचा इंटरव्ह्यू घेते किंवा तुम्हाला भेटेल. इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा मला तुम्हाला भेटायचं होतं हेच खूप होतं, आणि मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की मी तुम्हाला भेटणार आहे वगैरे असं, ते लाईक कसं म्हणजे यार तू एकटीच आतेस आम्हाला पण घेऊन जा वगैरे असं, म्हणजे ते इतके क्रेजफुल आहेत, फक्त मुली नाही मुलं सगळे वगैरे, आणि जर मी त्यांच्या सगळ्यांच्या विशेष पूर्ण केलं असतं तर खा टेम्पो आला असतं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो त्यांच्यासाठी तुमचा ऑटोग्राफ नक्की घेऊन जाईल. अरे फोटोग्राफ, फोटोग्राफ कुठे, फोटोग्राफ, फोटोग्राफ डेफिनेटली. थँक्यू सो मच गाइज, दिस इज रोहित गवंडी आणि यू आर वॉचिंग द मराठी माइंड, अ फंटॅस्टिक न्यू एज मराठी चॅनल जे चालवतात विशाखा आणि विशाल, दोघे भाऊ बहीण, व्हेरी टॅलेंटेड, यंग, ॲस्पायरिंग अँड व्हेरी positive. So please like their channels, share, subscribe their content and hit the bell icon notification to get the latest news and notifications on your phone and your devices. Stay in touch. All the best. खूप हॅप्पी आहे आणि मला खूप छान वाटते, कारण आपण आपला बेस्ट टाइम आपण बेस्ट सिंगरसोबत घालवलेला आहे आणि आम्हाला खूप सारं शिकायला भेटलं, खूप छान आणि इन्करेजिंग आहेत. आधी मला थोडंसं व्हिडिओच्या आधी खूप नर्वस वाटत होतं, पण आता तसं नाही आहे. सरांना भेटल्याच्या नंतर मला खूप जास्त कॉन्फिडन्स बुस्टर झाल्यासारखं वाटते, आणि मी आधी फक्त रोहित सरांची फॅन होती, पण आता तसं नाही आहे. मी प्रीती मॅमची सुद्धा खूप मोठी फॅन झालेली आहे. प्रीती मॅम म्हणजे रोहित सरांच्या वाईफ, आणि त्यासुद्धा खूप स्वीट आणि इन्करेजिंग आहेत. त्यांनी त्यांचा खूप बेस्ट टाईम आणि प्रिशियस टाईम आम्हाला दिलं, त्याच्यासाठी मी खरंच खूप धन्यवाद त्यांचे. आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप सारं शिकायला भेटतं, आम्ही तरी खूप सारं शिकलो, आणि ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन आम्ही खूप सारी मजा केली, आणि त्यांनी आम्हाला एक कम्फर्ट झोन दिला, खूप काही गोष्टी शिकवल्या किंवा खूप त्यांची इन्स्पिरेशनल स्टोरी आम्हाला सांगितली, आणि खूप छान वाटलं. हा टाईम खूप बेस्ट होता, आणि आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मला हा व्हिडिओ खूप छान वाटतो आहे, आणि खूप जरा कॉन्फिडन्स फील पण होते. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा, लिंकला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तुम्ही नक्की हिट करा, माझे जे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचते, आणि कमेंट करा. भुई माझी ही भुई माझी, धरतरी ही माय माझी, अस्मिताय दोरुया जपो, मायच्या घे कुशीन धादोशी जाऊनी जी, आपुर्वाय शे तू सवती, मांडोवी वड नदी
दरियांचे भांगार मजे गोय आम्याचो घास घे मोगरेचो वास घे भाटा भेसान भरला मजे गो माटो खळ्याक आवईन तुझ्या लायलो दिवो दारा दोनुई भाव गो दुखा पोशाय जाल्या बेजार तुझे सोडून वैताय देवारो म्हणता बदरान लिपैता जाल्यो सच्चो वाटी परखी केल्यो चल्ली पावला घेऊन नव्या घरा वैता वैता रोडून आयल्यो नाती सगळ्यो सोडून गेल्यो उमरो लांडून नव्या दारा तुझ्या बशीन ना कोणी जगा बसले मर्यान तू सुचाना माका मरी माका मोग जालो जालो माका जालो जालो माका जालो जालो माका जालो तुझो मोग जालो जालो माका जालो जालो माका जालो जालो किदे सांगू किदे जाता माझ्या मनात तुझ्या सारखे नाचतले आणि कोण सुंदर या जगात स्वप्नात तुझ्या हाव रंगला ज्या सग्यार पळयता हांव दिसता गो तूं म्हाका या तुजी येता अशी हो त्रास म्हाका सोसना दिस म्हजो वाडना म्हाका जी मेरी